subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ येथे 5 मे 2019 रोजी महिला वृक्षारोपण समितीच्या वतीने शहरातील शांतीनगर, तापीनगर, गणेश कॉलनी, रोटरी क्लब परिसरामध्ये अशा विविध ठिकाणी 25-25 पर्यावरण संवर्धनावर आधारित पुस्तकांचे वाटप करून नागरिकांना पर्यावरण संवर्धन जतन उपाययोजनांची सविस्तर माहिती सांगण्यात आली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवड कशी करावी, त्याचे संगोपन कसे करावे, पर्यावरण पूरक झाडे आणि वृक्षांची माहिती, त्यापासून मानवजातीस होणारे फायदे, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्ष लागवडीसाठी उपाययोजना या संदर्भातील संपूर्ण सविस्तर माहिती उपस्थित नागरिकांना यावेळी समजावून सांगितली. समिती गठीत करण्यात आल्यानंतर समितीच्या माध्यमातून या निसर्गाची आणि वृक्ष लागवडीची त्याचप्रमाणे निसर्गावरील प्रेमभावना वाढवण्याचा मानस भुसावळ महिला वृक्षारोपण समितीने हाती घेतलेला आहे. त्यामुळे अतिशय काटेकोरपणे शिस्तबद्ध पद्धतीने नियमांना धरून टप्प्याटप्प्याने मनुष्यजातीमध्ये असलेला स्वार्थीपणा बाहेर काढून त्यांच्या मनात वृक्षांबद्दल, झाडांबद्दल प्रेम भावना वाढवून जास्तीत जास्त वृक्ष लागवडीची संख्या भुसावळ शहरात वाढवण्याचा निर्धार महिला वृक्षारोपण समिती भुसावळने केलेला आहे. तरी नागरिकांनी या वितरित केलेल्या पुस्तकांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि पर्यावरण पूरक झाडे लावावीत असे आवाहन वृक्षारोपण समितीतर्फे आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना यावेळी नागरिकांना करण्यात आले. यावेळी समितीच्या अध्यक्षा सौरूपाली सूर्यवंशी, उपाध्यक्षा वंदना झांबरे, सचिव माया चौधरी, प्रसिद्धी प्रमुख राजश्री नेवे, अंजली नेवे, नीलिमा चौधरी, मनीषा वानखेडे, स्मिता नेवे, राधिका वाणी, अंजली नेवे, पूजा नेवे, श्रद्धा नेवे यांच्यासह आदी पदाधिकारी आणि सदस्यांनी उपस्थित राहून नागरिकांना जनजागृती केली. गेल्या महिन्यामध्ये 26 तारखेला आम्ही भुसावळ शहरामध्ये आमची महिला वृक्षारोपण समितीही स्थापन केली. या स्थापन करण्यामागचा उद्देश हाच होता की वाढतं तापमान आणि होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या दोन गोष्टी थांबवण्यासाठी आम्ही ही वृक्षारोपण समिती स्थापन केलेली आहे. आणि वृक्षारोपण समिती स्थापन केल्यानंतर, कार्यकारिणी गठीत केल्यानंतर आजचं आमचं हे आज पहिलं पाऊल आहे. आणि हा जो आमचा एक छोटासा प्रयत्न आहे, या प्रयत्नामध्ये आम्ही तापीनगर, शांतीनगर, गणेश कॉलनी, नंदनवन कॉलनी, रोटरी क्लब परिसर ह्या सगळ्या भागांमध्ये आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येक घरातील सदस्यांना वृक्षारोपण करण्यासंबंधीची माहिती आम्ही सांगितलेली आहे. यामध्ये सर्वप्रथम आम्ही वृक्षांची जनजागृती करणारं पुस्तक त्यांना, पुस्तकांचं वाटप आम्ही केलं. या वाटपामध्ये आपल्या घराशेजारी कोणकोणत्या झाडांची लागवड केली पाहिजे, कोणत्या झाडाचे फायदे काय, आणि निवड झाडांची लागवड नाही तर त्या झाडाचं जतन करण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना, कोणतं खत पाणी किंवा कोणकोणते बियाणे वापरले पाहिजे या संदर्भाची माहिती आम्ही त्यांना सांगितली. आणि इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की आमच्या वृक्षारोपण समितीच्या माध्यमातून हा जो आम्ही एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे, लोकांचा प्रतिसाद पाहता नक्कीच आनंद होत आहे की लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे मी येथील नागरिकांचे सुद्धा आभार मानते. आणि असेच आमच्या या छोट्याखानी प्रयत्नातून आमचा छोटासा प्रयत्न नक्कीच सगळ्यांना लाभदायी ठरणार आहे. एवढे बोलून माझे दोन. पर्यावरणाचा जो दिवसेंदिवस ऱ्हास होत चाललेला आहे आणि सर्रास झाडांची कत्तल होऊन राहिलेली आहे, कुठंतरी ह्या गोष्टीला आळा बसावा आणि झाडं प्रत्येकाने लावावे, वृक्षारोपण हे झालंच पाहिजे यासाठी आमच्या समितीची ही स्थापना झालेली आहे. आम्ही समिती यासाठी स्थापन केलेली आहे. आता आम्ही या ठिकाणी ही आमची समिती स्थापन होऊन आज 8-10 दिवस पूर्ण होत आहे. आमचं पहिलं पाऊल हेच आहे की झाडं प्रत्येक जण लावतो, पण झाडं कशी लावायची, कोणती लावायची, कशा पद्धतीने लावायची, लोक झाडं लावताना लावून पण देतात पण जागा बघत नाही, ते झाडाचे आकार बघत नाही. आणि ते झाड जेव्हा छान हवा, ऑक्सिजन द्यायला लागतं, बहरतं, सावली द्यायला लागतं, फूल फळ द्यायला लागतं, त्यावेळेला त्या झाडाची अडचण व्हायला लागते आणि मग ते त्यांना कापावंच लागतं. तर आमचा उद्देश हाच आहे, तुम्ही झाडं लावताय आनंदाची गोष्ट आहे, पण ते झाड कसं लावायचं, कुठे लावायचं, तुमच्या घराकडे जागा किती आहे, स्पेस किती आहे, त्या हिशोबाने तुमच्या अंगणात कोणतं झाड योग्य आहे, हे आज आम्ही या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केलं आणि त्या संदर्भात काही त्यांना पुस्तकही वाटप या ठिकाणी केलेले. आमची समिती याकरताच आम्ही जास्तीत जास्त खटपट करतोय की झाडे जगवा, झाडे लावा आणि झाडे जगवा. झाडे तर लोक जगवतात, लावतात, पण त्याची निगा व्यवस्थेशीर ठेवत नाही. आपण जशी मुलांची निगा ठेवतो, मुलांकडे लक्ष देतो, तसं झाडांकडेही लक्ष द्यावं, हेच आमचे उद्देश आहे. महाराष्ट्रातच खूप लोक झाडं कापतात आणि झाडे लावत नाही आणि त्याच्यामुळे पर्यावरण खराब होतं, पाऊस पडत नाही आणि मग लोक पाण्यासाठी वनवन भटकताय. त्याच्याकरता सगळ्या लोकांनी, शक्यतो 100% लोकांनी झाडे लावायला पाहिजे आणि झाडे लावून निस्त झाडे लावले की पाणी टाका व्यवस्थित, त्याचं रक्षण करा, वडाचं, पिंपळाचे असे झाडे लावा की ज्याच्याने आपल्याला ऑक्सिजन वगैरे सगळं मिळेल. बघतोय की आज उच्च पाणी खूप जास्त.
जास्त प्रमाणामध्ये होते आहेत ती आमची समिती ही वृक्ष लावण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचते आहेत आणि त्यांना ती वृक्ष लावण्यासाठी प्राधान्य देते आहेत की तुम्ही वृक्ष लावा. कारण वृक्ष जर लावलेले नाही तर आता आपण बघतोय की पाणी टंचाई वगैरे सर्व वाढलं आहे. कारण झाडांची झाडांची कत्तल होत आहेत, त्यामुळे ही थांबवावी हेच माझं निवेदन आहे.